विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोलूया. त्यांनी चांगल्या प्रकारे चित्री प्रकल्पाचं पाणी प्रत्येक गडीनच गावातील गावातील लोकांना प्रोव्हाइड केलेलं आहे. प्रत्येक सकाळी त्यांचं आठवण येण्यासारखं काम बाबा कुपेकरांनी केलेलं आहे. मी पोहोचलोय चंदगड विधानसभा मतदारसंघातील माद्याळ या गावामध्ये. म्हणजे बाबांनी सगळे काम केले आहेत, गावाला पाणी आणले आहेत, लोकांना पेन्शन मिळवून दिले आहेत, चांगलं काम केले आहेत म्हणून आम्हाला बाबळकर आमदार पाहिजे. शेतकऱ्यांचे काळजी करतात त्या लोकांना आम्ही सपोर्ट करणार आहे. पाणी त्याने आणल्यावर झालंय आम्हाला पाणी. गावात पाणी नव्हतं तेव्हा पहिला सगळं बोर मारल्यात. परंतु बाबासाहेब कुपेकरांनी जिथून रस्ते तयार केल्यात त्या ती रस्ते अजून दहा वर्षा पाठीमागचे होते ते आता अजून पण मजबूत आहेत. आणि त्यांची मुलगी निवडून देऊन दे म्हणून आमची आशा आहे. बाबुळकर यांनी पण तसं करेल म्हणून आम्हाला बाबुळकर आमदार पाहिजे. त्यामुळे नंदाताई बाबुळकरांना त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय म्हणून त्यांना आपण मत देणार आहे. आमचे बाबासाहेब कुपेकर त्यावेळी चित्री प्रकल्प बांधल्यात अजूनपर्यंत चांगला टिकलेला आहे धरण. येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पोहोचलोय चंदगड विधानसभा मतदारसंघातील माद्याळ या गावामध्ये. या गावामधून जात असताना या ठिकाणी मी पाहिलं की अनेक महिला ज्या आहेत त्या शेंगा ज्या आहेत भुईमुगाच्या शेंगा ह्या वाळवताना दिसत आहेत. आपण आता त्यांच्याशीच गप्पा मारूयात. नेमकं काय वाटतंय त्यांना या निवडणुकीबद्दल आणि त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, त्यांचा विकास झाला की नाही पाहूया. मावशी का करला सा शेंगा वाळवा लागलाय का? बर मला सांगा आता विधानसभा निवड आमदारकीची निवडणूक आहेत, काय वाटते तुमच्या मनातला आमदार कोण? आमचे बाबासाहेब कुपेकर. काव ते पाणी आणल्यात, 100 पॉट केल्यात, सगळं केलं, चांगलं चांगलं काम केल्यात, पाणी आमच्या गावाला आणून दिल्यात आणि त्यांची मुलगी निवडून देऊन दे म्हणून आमची आशा आहे. त्यांची मुलगी नंदाताई बाबुळकर का ते भेटतात काय कधी? हो या इथं कशाला तर आलं तर भेटतात. आणि आपले आमदार राजेश पाटील यांनी काय कामं केली केल्यात केल्यात त्यांनी कामं ते कवा तर आमचे त्यांचं काय हे नाही आम्हाला. बर ते कुपेकर अण्णांचं केलं. मावशी नाव काय तुमचं? निंगवा. निंगवा सातापा उकेरी. निंगवा सातापा उकेरी. बरं मला सांगा आता विधानसभा आमदारकीच्या निवडणूक आहेत, आमदार निवडायचं आता काय वाटते तुमचा आमदार कोण? हे आण हळद मला बाबाकर खूप लई येत नाही म्हणून म्हणालोय. बाबाकर कुपेकर पाणी आणलायत आमच्या गावात, घागरी दुष्करलं ठेवायला लावल्यात, आता पाणी आणल्यात गावात, सगळं त्यांनी काम करल्यात. पाणी मिळालं का नाही? मिळलंय की पाणी त्यांनी दिल्यावरच आम्हाला पाणी. पाणी नाही म्हणते त्या गावात. पाणी त्यांनी आणल्यावर झालंय आम्हाला पाणी. गावात पाणी नव्हतं तेव्हा पहिला सगळं बोर मारल्यात. राजेश पाटलांनी केलं ना ते? नाही बाबे साहेब कुपेकर करल्यात. बर गावात आमच्या सगळा त्यांनीच करल्यात. त्यांनीच करायला लागल्यात. नाव काय तुमचं? गुणवंती शिवगिरे. गुणवंती मावशी आता मला सांगा आता आमदारकीच्या निवडणूक आहेत, काय वाटते तुमच्या मनातला आमदार कोण असावा? ज्ञान हे नम ज्ञान बरं बोलवा. कुपेकर कुपेकर नीर तंदार रे पाणी सोडली आहे. बर मावशी काय दिवाळीचा बाजार घ्यायला सांग, काय काय झाली का नाही खरेदी? अजून नाही. का अजून 1500 मिळाले का नाहीत? मिळाले की मिळालं खुश. मला हे विधवा पेन्शन येते. बर मला सांगा तुमच्या आमदार आहेत राजेश पाटील, त्यांच्याकडनं काम झालीत का इथं? नाही बाबासाहेब कुपेकर. ताई किती वर्ष व्यवसाय करता इथं? मी 10 वर्ष झालं. 10 वर्ष व्यवसाय करताय. तुमच्या आता निवडणूक आहेत आमदारकीच्या, काय वाटते तुमच्या मनातला आमदार कोण? बाबुळकर. का हो? म्हणजे बाबांनी सगळे काम केले आहेत, गावाला पाणी आणले आहेत. बरं
लोकांना पेन्शन मिळवून दिलेत, चांगलं काम केलेत म्हणून आम्हाला बाबुळकर आमदार पाहिजे. पण बाबासाहेब कुपेकरांनी काम केलेत म्हणून नंदाताई बाबुळकर चांगले त्या उमेदवार आहेत. यांनी पण तसं करेल म्हणून आम्हाला बाबुळकर आमदार पाहिजे. बरं, राजेश पाटील आता आमदार आहेत, त्याने काय काम केलीत? केल्यात खरं, काय माहित नाही तेवढं. बरं मावशी, नाव सांगा, नाव सांगा. माझे विजय जनप्रे. माझे विजय जनप्रे. बर, आता आमदारकीच्या निवडणूक आहेत, काय वाटते तुम्हाला, तुमच्या मनातला आमदार कोण व्हावा? कुपेकर. या गावात काही ज्येष्ठ मंडळी आता गप्पा मारत उभारलेत, कोण बोलणार आहे? मित्र उठकी, ज्येष्ठ मंडळी जरा बोलायला पाहिजेत. मामा काय सांगताय, आता निवडणूक आहेत, कोण आहे तुमच्या मनातला आमदार? बाबा कुपेकर. बाबुळकर. का हो, हे काम भरपूर घेतो पूर्वी केले ते नाही काम परफेक्ट फुल केले. पण राजेश पाटलांनी तर कामं भरपूर केलीत म्हणत की काय केलेत? काय केलेत काम? रस्ते केल्यात म्हण, लाईट आणली, पाण्याचा प्रश्न मिटवला म्हणे. अगोदर ते कुपेकर साहेबांनी केलं. बरं, कुपेकर साहेबांनी केलं म्हणून बाबुळकरांना मतदान द्यायचं का? होय होय. त्यांची कन्या आहे ना? त्यांची कन्या असेल हो, पण कुपेकरांनी कामं केलीत बाबासाहेब कुपेकरांनी, म्हणून त्यांच्या मुलीला कसं काय देणार तुम्ही मतदान? त्यांच्या मुलगीच होते शेवटी. बर, त्यांनाच मतदान आहे. बर, त्यांनी चांगल्या प्रकारे चित्री प्रकल्पाचं पाणी प्रत्येक गडीनच गावातील गावातील लोकांना प्रोव्हाइड केलं आहे. प्रत्येक सकाळी त्यांचं आठवण येण्यासारखं काम बाबा कुपेकरांनी केलेलं आहे. आज जरी रस्ता केला असेल तर ते 5 वर्षात आणि परत संपुष्टात येणार आहे आणि परत नवीन येणार आहे. परंतु त्यावेळी चित्री प्रकल्प बांधले आता अजूनपर्यंत चांगला टिकलेला आहे धरण. त्यानंतर इथून पुढेही त्याचा म्हणजे चांगला लाभ गडीलाजकरांना चंदगडकरांना होणार आहे. त्यामुळे नंदाताई बाबुळकरांना त्यांनी केलेल्या क्रमाचं श्रेय म्हणून त्यांना आपण मत देणार आहे. आणि आपण महाविकास आघाडीशी कटिबद्ध आहे. या मागच्या वेळी आम्ही लोकसभेला सुद्धा महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराजांना मतदान केलेलं होतं. इथून पुढेही शेतकऱ्यांसाठी झटणार म्हणजे गट म्हणजे महाविकास आघाडी. आम्ही सतेज पाटील, उद्धव ठाकरे अशी निष्ठावंत लोक जी शेतकऱ्यांची काळजी करतात त्या लोकांना आम्ही सपोर्ट करणार आहे. यंग जनरेशन माझ्या गावातील लोक महाविकास आघाडीशी कटिबद्ध आहेत. तरुण पोरं आहेत. सतेज पाटील एक युवा नेतृत्व आहे, त्यांच्या अंडर लोकांना रोजगार किंवा बिझनेससाठी किंवा कोणताही उद्योग स्टार्ट करण्यासाठी मदत मिळू शकते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून लोकांना आपण हे करणार आहे. आता तू तरुण आहेस, तरुण म्हणून मला एक गोष्ट सांग की विद्यमान आमदार जे आहेत राजेश पाटील यांनी या ठिकाणी विकास कामं केलीत असं म्हणतात, पुन्हा रोजगार निर्मितीसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेत असं म्हणतात, काय त्यांनी प्रयत्न म्हणजे त्यांनी पण कामं केली आहेत. परंतु बाबासाहेब कुपेकरांचं कामाचं कम्पॅरिझन आणि ह्यांचं कामाचं कम्पॅरिझन खूप वेगळं आहे. आजचे रस्ते दोन म्हणजे वर्षभरात त्यांचं नासधूस होत आहे, परंतु बाबासाहेब कुपेकरांनी जिथून रस्ते तयार केल्यात त्या ती रस्ते अजून 10-10 वर्षा पाठीमागचे होते, ते आता अजून पण मजबूत आहेत. म्हणजे कामाची क्वालिटी जी आहे ना ती वेगवेगळी आहे. मामा नाव काय? नाव इथलं नाव आहे मी कर्नाटक आहे. कर्नाटक दादा काय सांगता, आता विधानसभा निवडणूक आहेत, मातब्बर नेते आता या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, काय वाटते तुमच्या मनातला आमदार कोण असावा? आमच्या मनातला म्हणजे कसं आहे की आता महाविकास आघाडीमधून जे नेतृत्व करतात म्हणजे महाविकास आघाडीकडून जी उमेदवारी नेते मंडळ देतील त्या उमेदवारापाठीमागे आपलं गाव व युवा नेतृत्व ठामपणे थांबीन. महाविकास आघाडीच का? महायुतीकडनं आता राजेश पाटील होते, त्यांनी पण कामं भरपूर केलीच की विकास? ओके, हां त्यांनी केले. आता ह्याच्या पुढेही महाविकास आघाडी जे काय जाहीरनामा वगैरे केले ते काम करतील असं आपलं ठाम तुझ्यावर असेल. बरं, महाविकास आघाडीनं जाहीरनामा केले त्यावर तू म्हणतोय? महायुतीकडून जे जे लोक आता उमेदवारीला थांबलेले आहेत तिथे लोक लोकांना फसवणूक करून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. अजित पवार साहेब शरद पवारांना सोडून आपलं फडणवीस साहेबांकडे गेले आहेत. तसेच शिंदे गटसुद्धा आपला उद्धव ठाकरेंना फडणवीस साहेबांकडे गेले आहेत. त्यामुळे लोकांचा जो विश्वास आहे तो महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे इथून पुढे जे आपला सपोर्ट असणार आहे तो महाविकास आघाडीकडे असणार आहे. जी जी लोकं आता राहिलेली आहेत ती स्वच्छ निर्भीड लोक आहेत, जी कामं करणारी लोक आहेत, शेतकऱ्यांना मदत करणारी लोक आहेत. त्यामुळे आपला पाठिंबा हा महाविकास आघाडीकडे आहे.
तर आपण आता माद्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील माद्या गावातील नागरिकांशी आणि महिलांशी संवाद साधला. या संवादातून आपल्याला असं त्यांच्या प्रतिक्रिया असं जाणून घेतल्या की बाबासाहेब कुपेकरांनी चित्री प्रकल्पामार्फत गडिंग्लज तालुक्यातील अनेक भागांना पाणी दिलं. माद्याळ जे गाव आहे या माद्याळ गावाची ज्यावेळी परिस्थिती बघितली त्यावेळी 48 तासात या ठिकाणी पाणी पुरवठ्याची सोय त्यांनी केली. महिलांच्या डोक्यावर घागरी घेऊन महिलांना पायपीट करून या पाणी आणावं लागत होतं. त्या डोक्यावरच्या घागरी त्यांनी खाली उतरवल्यात आणि आम्हाला पाण्याची सोय करून दिली. त्यामुळं नंदादाई बाबुळकर यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर दुसरीकडं एका तरुण मित्रांनं आपल्याला सांगितलं की बाबासाहेब कुपेकरांनी जी पाण्याची योजना आमच्या इथं लागू केली, पाण्याची सोय केली, त्यामुळं रोज सकाळी पाणी घेता असताना त्यांची आठवण येते आणि त्यांचेच उपकार म्हणून फेडण्यासाठी नंदादेव बाबुळकर यांना विजयी करण्याचं आम्ही निश्चित धोरण केलं आहे, माद्या ग्रामस्थांनी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.